एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनची धुरा आता एका भारतीयाच्या हातात आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची वर्णी लागली आहे. मात्र नव्या पंतप्रधानांसमोर आव्हानांचा डोंगर देखील असणार आहे. ब्रिटनची धुरा भारतीयाच्या हाती. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावर आणणार ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. कधी काळी ज्या ब्रिटिशांनी भारतावर सत्ता गाजवली त्याच ब्रिटनच्या सत्तेचा गाडा आता एका भारतीयाच्या हाती असणार आहे. ऋषी सुनक यांच्या रूपात ब्रिटनला पहिल्यांदाच मूळ भारतीय वंशाचा पंतप्रधान लाभलाय. कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या लीज ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव पुन्हा एकदा आघाडीवर आलं. जमेची बाब म्हणजे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतनं माघार घेतल्यानं कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या 174 खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक होतं. अशात सुनक यांच्या विरोधातील सर्वच स्पर्धकांनी माघार घेतल्यानं त्यांच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला. इंग्लंडच्या त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. इंग्लंडच्या आर्थिक विकासाचा दर हा कमालीचा घटलेला आहे. तो 3% येऊन थांबलेला आहे. महागाई गेल्या 50 वर्षांमध्ये नव्हती एवढी प्रचंड महागाई आहे. औद्योगिक उत्पादन प्रचंड घटलेलं आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरची आव्हानंही अत्यंत मोठी आहेत. मात्र ऋषी सुनकच्या रूपाने एक स्थिर राजकीय नेतृत्व हे इंग्लंडला मिळेल अशा स्वरूपाची आपण अपेक्षा करायला हरकत नाही. ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनमध्ये झाला. त्यांचे आई वडील भारतीय वंशाचे आहेत. त्यांचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झालंय. ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्डमधनं राजकारण आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलंय. ते इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. 2014 रिचमंड मतदारसंघातनं त्यांची संसदेवर निवड झाली. त्यानंतर 2017 आणि 2019 रिचमंड मतदारसंघातनंच ते विजयी झाले. ब्रिटिश सरकारमधलं दुसरं महत्वाचं अर्थमंत्रीपद त्यांनी भूषवलं. सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. महागाईमुळे लोकांना रोजच्या जेवणात कपात करावी लागते. ब्रिटनमध्ये सध्या 7 एका व्यक्तीची उपासमार होते. याच कारणामुळे लीज ट्रस यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. त्यामुळे ऋषी सुनक यांना पंतप्रधानपद मिळालं असलं तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.